रचना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुम स्वागत। आज मी तुम्हाला झटपट बनणारी एक भाजी दाखवणार आहे। भाजी काय बनवायला सुचत नसल किंवा टिफिन ट्रो असायला काय नाही सुचत नसल तर मी परफेक्ट अशी रेसिपी आहे। तर सोपी पद्धत आहे। आता इथे मी हरभऱ्याची डाळ अर्ध्या तासासाठी गरम पाण्यात भिजत घातलेली होती। गरम पाण्यात भिजत घातली की पटकन भिजली जाते, सहज अशी तुटते व्यवस्थित अशी भिजलेली आहे डाळ। ते पाणी काढून घ्यायचं। इथं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली, मिक्सरला बारीक करून घ्यायचं। भांड्यामध्ये तेल टाकायचं, यामध्ये मोहरी जिरे टाकायचे, बारीक कट केलेला कांदा, कांदा भरपूर घ्यायचा, कांद्यामुळं छान अशी चव लागते। गॅसची आत मोठी ठेवून कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा। कांदा व्यवस्थित परतला गेलेला गॅसच्याच कमी करायचं। आता यामध्ये आता हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला टाकायचा, परतून घ्यायचा। कच्चेपणा जाईपर्यंत गॅसच्याच कमी ठेवायची। टोमॅटो बारीक कट करून घेतलेलं, आवडीनुसार टाकायचं, नाही टाकलं तरी काही नाही। थोडंसं परतून घ्यायचं। हळद, हळद टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं। यामध्ये आताही भिजून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकायची। मिक्स करून घ्यायचं। गॅसच्याच कमी ठेवलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतरही मस्त असं परतून घ्यायचं। डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। आता आपल्याला सुक्की बनवायची, त्यामुळं किंचितसं पाणीवरती शिंपडून घ्यायचं, जास्त नाही। एक मिनटासाठी मंदाचर झाकण ठेवायचं। इथं एक मिनटं झालेलं, छान अशी डाळ। आता यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, जास्त कूट नाही टाकायचं, एखादा चमचा टाकायचा। मिक्स करून घ्यायचं। शेंगदाणे भाजून व्यवस्थित असा कूट बनवलेला, यावर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर, कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद करून टाकलेला आहे। छान असा हरभऱ्याच्या डाळीचा पेंडपाला तयार झालेला, एकदम टेस्टी असा चपाती भाकरीसोबतही खाऊ शकता, पुरीसोबतही खाऊ शकता। जेवढा दिसायला छान दिसत आहे तेवढा खायलाही एकदम टेस्टी असं। तर माझ्या अशा साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी पहा आवडल्या तर त्यांनाही लाईक करा। आणि नक्की हा माझ्या पद्धतीने पेंडपाला बनवून पहा, आणि कसं झाला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा।